माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99 सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004 सुरू झाली. ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे. मी 90 बॅचचा आहे, हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस घडत असतात, मी गमतीनं काहींना म्हणालो, अरे तुम्ही ज्या वेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती. आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरे या मूळ गावी ते सातत्याने जात असतात. त्याच्यामध्ये तिथल्या शेतीत तिथल्या मातीमध्ये काम करताना त्यांचे व्हिडिओ त्यांचे फोटो आम्ही सातत्याने मीडियामध्ये बघत असतो. मला सुद्धा शेतीची आवड आहे, तुम्हाला खोटं नाही सांगत. मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे 6 मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो. परंतु मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही. आम्ही आपलं काम करतो आणि परत त्या ठिकाणी जातो, कारण फॉलोईंगच नाही ना आम्हाला, सगळे इकडेच गेले फॉलोईंग. त्यामुळे माझा व्हिडिओ आणि फोटो कुठून छापून येत नाही, यातला गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु शेतीची आवड असणारा आणि गावच्या मातीमध्ये रमणारा अशा पद्धतीने एकनाथराव शिंदे साहेबांची ओळख आहे. परंतु लेखकांनी पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये 14 मुख्यमंत्री महोदयांचं दरेगाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये असं लिहिलं, ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये. पूर्वी महा जावळीमध्ये होतं, परंतु आत्ताच्या घडीला ते महाबळेश्वर. काय पालकमंत्री शंभूराज देसाई, बरोबर आहे. त्याच्यामुळं तो संदर्भ त्यांनी जरा बदलावा. मी कालच पुस्तकाची PDF कॉपी बघताना ते माझ्या ध्यानात आलं. त्याचबरोबर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिंदे साहेबांचे गुरुवंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो हवा होता असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये ते अधिक संयुक्तिक झालं असतं, ते त्यांनी टाकावं अशी माझी सूचना आहे. मी हे पुस्तक अजून संपूर्ण वाचलं नाही, संपूर्ण वाचून आणखीन काही सुधारणा करा माझ्या लक्षात आल्या तर मी जरूर तशा प्रकारच्या सुधारणा त्यांना सुचवील.